नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री पाऊस जोर वाढणार आहे पुढील तीन दिवसामध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा आपण घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेल प्रेस्करा बटन प्रेस करा व्हिडिओच्या हो अपडेट्ससाठी तर चला सविस्तर बघूया सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया तर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा बघायला मिळू शकतो सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते, ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि सिंधुदुर्गपेक्षाही जास्त पाऊस रत्नागिरी जि जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल पुढील तीन दिवसामध्ये एकवीस बावीस आणि तेवीस ऑगस्ट रोजी रत्नागिरी तसे या ठिकाणी साखरपा देवरुख बेलकर संगमेश्वर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसा शक्यता आहे माखजांकडे जोर थोडा जास्त राहील तसेच गुहागर चिपळूण खेडदापोली या ठिकाणी पावसाचा जो जोर चांगला वाढणार आहे मुसळधार पाऊस शक्यता ही पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे तसेच आज रात्री देखील बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे प्रतापगड गोरेगाव दिवेघर मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस होक्यता ही पुढील तीन दिवसामध्ये एकवीस बावीस आणि तेवीस ऑगस्ट रोजी बघायला मिळू शकते लवासा रोहा मुसळधार पाऊस शक्यता आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी पाऊस जोर चांगल्या प्रमाणामध्ये वाढणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्गपेक्षाही जास्त पाऊस रायगड जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो आहे अलिबाग सोंडी पेजरी पेन शिरावली खोपोली या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता ही पुढील तीन दिवसामध्ये आहे तसेच नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर या ठिकाणी देखील पुढील तीन दिवसामध्ये आज रात्री बऱ्याच ठिकाणी पाऊस जोर वाढणार असून पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो जोर वाढणार आहे या ठिकाणी शहापूर वसई विरारकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि पालघर जिल्ह्याच्या जवळपास संपूर्ण जिल्हाभर मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस अशी ही पुढील तीन दिवसामध्ये आहे पालघर वाडा तसंच आसपासच्या लगतच्या सर्वच परिसरामध्ये तर मित्रांनो विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर जिल्ह्यामध्ये देखील पुढील तीन दिवसामध्ये बऱ्याच भागामध्ये आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी भाग बदलत मुसळधार पाऊस हा बघायला मिळू शकतो जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि नागपूर जिल्ह्याच्या पश्चिमेला पाऊस जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय तर भंडारा जिल्ह्याच्या जवळपास संपूर्ण जिल्हाभर आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये आणि तुरळक ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ही पुढील तीन दिवसामध्ये एकवीस बावीस आणि तेवीस ऑगस्ट रोजी बघायला मिळू शकते गोंदियाकडे या ठिकाणी देखील बऱ्याच भागामध्ये दे। मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे भाग बदलत काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे तसेच गडचुलीकडे बघितला असता गडचुली मुरमगाव कापसी तसे या ठिकाणी बघू शकतात देसाईगंज आरमोरी मुलचेरा टापली अहेरी बांबरगड जवळपास सर्वच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये आणि भाग बदलत काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे दक्षिणेला काही ठिकाणी जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतो आहे चंद्रपूर राजुरा भद्रवती भातडी मोहर्ली कुठवाडा मूल शिंदेवाही या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता ही पुढील तीन दिवसामध्ये आहे तसेच यवतमाळकडे पाऊस जोर जास्त राहील या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे पांढरकवडा खरंजी मोहाडा घटंजी परवा पेंढारी गोमूत्री हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा आणि एकंदरीत बघितला असता यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि पश्चिमेकडे मात्र उत्तर भाग आणि पश्चिम भाग जबरदस्त मुसळधार पाऊस देखील यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो आहे वर्धा जिल्ह्याकडे बघितलं असता वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला जोर जास्त राहील बाकी भागाकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहील मात्र उत्तरेला पावसा जोर थोडा जास्तच बघायला मिळू शकतो आहे लाडगड वाधोना आर्वी तळगाव अष्टी कारंजा या परिसरामध्ये उत्तर भागाकडे आणि अमरावतीकडे अमरावतीच्या जवळपास संपूर्ण जिल्हाभर आपल्याला आज रात्री बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढणार असून पुढील तीन दिवसामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस अमरावतीमध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि अकोलाच्या दक्षिणेला जबरदस्त जोर वाढणार आहे तर उत्तर या ठिकाणी बघू शकता बालापूर गोरेगाव आळंदा बोरगाव म्हणजे हा जो परिसर आहे मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे उत्तरेला देखील मध्यम स्वरूपाचा राहील मात्र पावसात जोर हा दक्षिणेला जास्त बघायला मिळू शकतो आहे अकोला जिल्ह्याच्या आणि वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास संपूर्ण जिल्हाभर मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे वाशिम जिल्ह्यामध्ये आणि जबरदस्त मुसळधार पाऊस मंगळूर पेर कारंजा खेडा या परिसरामध्ये देखील बघायला मिळू शकतो उत्तर भागाकडे वाशिम जिल्ह्याचा जोर थोडा जास्त राहील बुलढाणाच्या पूर्व भागाकडे पाऊस जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे तसंच चिखली बुलढाणा मोटाला मालकापूर खामगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस देऊळगाव राजाकडे लोणार मेहकर या ठिकाण देखील जोर थोडा जास्त राहील बुलढाणामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशात बघितलं असता जळगाव जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊस शकत आहे जळगाव भुसावळ मुक्ताईनगर एरंडोल परवाळा मळणेर चोपडा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यत आहे पासोरा बडगाव पाहूर जामनेर बोदवड या सर्व परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा पुढील तीन दिवसामध्ये एकवीस बावीस आणि तेवीस ऑगस्ट रोजी बघायला मिळू शकतो आहे धुळेमध्ये मध्यम स्वरूपाचं राहील आणि जळगावच्या तुलनेमध्ये जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय धुळे जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये धुळे साखरी मध्यम स्वरूपाचा शिरपूर शिंदेखेडा दोंडाईचा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसू शकत असून भाग बदलत काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे नंदुरबारकडे नंदुरबार शहादा तळदा अक्कलकुवा कर्णी नावापूर विसरवाडी या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊस शकत आहे आणि पावस जोर नाशिकमध्ये जास्त राहील जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मालेगाव मनमाड यवला या भागामध्ये आज रात्री काही भागामध्ये जोर वाढणार आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पुढील तीन दिवसामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री या भागाकडे पावसात जोर वाढणार आहे तसेच नाशिक वणी निफाड सिन्नर त्र्यंबकिगतपुरी या सर्व परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये मुसळधार पाऊस शकत आहे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या जवळपास संपूर्ण जिल्हाभर आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे पावसाचा जोर राहुरी अहमदनगर गोडेगाव पाथडी या ठिकाणी थोडं जो जास्त देखील बघायला मिळू शकतो आहे आणि तसेच कोपरगावकडे देखील पावसाचा जोर थोडा जास्त राहील आणि अकोला तालुक्याकडे देखील मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे मध्यम स्वरूपाचा पश्चिमेला मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुणे जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये वीस एकवीस आणि बावीस ऑगस्ट रोजी बघायला मिळू शकते सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे मध्यम स्वरूपाचा राहील पश्चिमेला मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि सोलापूरच्या जवळपास संपूर्ण जिल्हाभर मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपात देखील होईल मात्र तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता देखील आहे भाग बदलत काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे सांगली कोल्हापूरकडे देखील मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे मात्र सांगलीकडे काही भागामध्ये जोर थोडा कमी राहील जसे की या ठिकाणी कृंदवड कुडाची अथनी हा जो परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पुढील तीन दिवसामध्ये तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे पुन्हा पाऊस जोर वाढणार आहे औरंगाबाद जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पूर्व भागाकडे मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे सेंद्रेमंडी सी पिपरी या परिसरामध्ये काचोड पाचोड या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त राहील आणि जालना जिल्ह्यामध्ये औरंगाबादपेक्षाही जास्त पाऊस बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी बघू शकता जाफ्राबाद जमतनगर असबाद दाबाडी भोकरदन हा जो उत्तर भाग आहे या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस अशक्यकत आहे बदनापूर जालना तारगाव गोलापांगरी अंबड ईश्वरनगर या ठिकाण देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा पुढील तीन दिवसांमध्ये बघायला मिळू शकतोय आज रात्री मध्यरात्री काही भागांमध्ये पाऊस हा वाढणार आहे अंबड ईश्वरनगर वाडी गोदरी रामशेव गौशा तानवाडी पानवाडी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शकत आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये गेवराईकडे मध्यम स्वरूपात पाऊस शकत असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय खोकरमाऊ वडवणी तळगाव शिरसाळा तसेच या ठिकाणी आंबेजोगाई या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकत असून तुरळक भागामध्ये मुसळधार देखील होऊ शकतो आहे आणि उस्मानाबादच्या जवळपास संपूर्ण जिल्हाभर आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय पुढील तीन दिवसामध्ये आणि तुळक भागामध्ये जोर देखील काही ठिकाणी कमी बघायला मिळू शकतोय तुळक ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे लातूरमध्ये जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे आज रात्री मध्यरात्री या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे जोर कमीच राहील लातूर औसा निलंगा लंगाश्वरण पाल उदगीर जवळपास संपूर्ण भागामध्ये आणि लातूरपेक्षाही जास्त पाऊस परभणीमध्ये झरी बोरी जंतूर सैलू पाथरी या ठिकाणी पुन्हा पावसाचा जोर वाढणार असून मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे नांदेड वागाळा बासमत पूर्णा तसं या ठिकाणी भोकर पेटोंबरी धर्माबाद निजामाबाद कोंडलवाडी तसंच बिलोली या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊस शिकत असून भाग बदलत काही ठिकाणी मुसळधार देखील होऊ शकतो हिमायतनगर मरखेडकडे मध्यम स्वरूपाचा हातगाव होता आमचा या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि नांदेडच्या नांदेडपेक्षाही जास्त पाऊस हिंगोली जिल्ह्याच्या उत्तरेला बघायला मिळू शकतोय मुसळधार पाऊस शकता हिंगोली जिल्ह्याच्या उत्तरेला आहे सापतगाव हिंगोली तसंच कळमनुरी नागपूर खंडाळापुसदी या परिसरामध्ये पाऊस जोर जास्त राहील अनुदाह हो या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये में अवश्य कळवा आणि सविस्तर संपूर्ण तालुक्यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी तुमच्या तालुक्याचे किंवा तुमच्या गावाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र